नमस्कार, मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल। या चॅनलवर झोप, स्वप्न आणि झोपेचे आजार याविषयीचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। झोपेचे वेगवेगळे त्रास आपण पाहतोय, त्यातलाच एक त्रास म्हणजे नार्कोलेप्सी। दिवसा एखादा माणूस काम करता करता अचानक पेंगू लागतो, झोप येते, आणि रात्री त्याने कितीही झोप जरी घेतलेली असेल तरीसुद्धा दिवसा असं होऊ शकतं। अशा प्रकारचा जो त्रास आहे त्याला नार्कोलेप्सी असं म्हणतात। आता दिवसात झोपणारी पेंगणारी माणसं आपण अनेक पाहत असतो, त्या सर्वांना काही नार्कोलेप्सी असेल असं नाही, कारण झोप येण्याच्या जोडीला त्यांच्यामध्ये अन्यही काही लक्षणे दिसतात। ही महत्त्वाची 3-4 लक्षणं आहेत। त्यामध्ये अशा वेळी झोपेतून त्यांना जागं केलं की ती अचानक दचकतात, काही वेळा घाबरून ओरडतात, कारण झोपेमध्ये अशी जी त्यांना झोप लागते त्यावेळी त्यांना काहीतरी स्वप्न पडत असतात आणि ती स्वप्न बऱ्याचदा भीतीदायक स्वप्न असतात। जाग आल्यानंतर देखील त्यांना त्या स्वप्नांचे आभास होतात, हे दुसरं लक्षण। म्हणजे समोर कोणीतरी नसताना कोणीतरी आहे असं वाटतं आणि त्यामुळे त्यांना भीती वाटते। तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे अशी झोप आलेली असताना त्यांना जागं केल्यानंतर त्यांना पूर्णतः शक्तीहीन असल्यासारखं वाटतं। आपल्या शरीरामध्ये काहीच ताकद नाही आहे, आपण शरीराची हालचाल करू शकत नाही, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये असते। आणि ही 3-4 लक्षणं जर एकत्र असतील, म्हणजे अशी झोप लागणं, त्यावेळी भीतीदायक स्वप्न पडणं, जागं केल्यानंतर खूप भीती वाटणं, जागं झाल्यानंतर देखील शरीराची लगेच हालचाल करता न येणं आणि त्यावेळी काही आभास होणं, काही दृश्य दिसणं, ही सगळी एकत्र लक्षणं असतात, त्यावेळी त्याला नार्कोलेप्सी असं म्हटलं जातं। अशी लक्षणं जर दिसत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन काही तपासण्या करून घ्यायला हव्या। मेंदू तज्ज्ञांकडे जर अशी व्यक्ती गेली तर या आजाराचं निदान होऊ शकतं। हा आजार हा वयाच्या 10व्या वर्षापासून 40 वर्षापर्यंत अधिक मोठ्या प्रमाणात दिसतो आणि त्याच्या पाठीमागे काही ना काही भावनिक कारणंही दिसून येतात। ज्यावेळी एखादी व्यक्ती खूप उत्तेजित असते किंवा खूप घाबरलेली असते त्यावेळी अशा आजाराचं प्रमाण वाढतं। उत्तेजित अवस्थेत असताना म्हणजे खूप मोठ्यानं बोलतो आहे, रागावून बोलतो आहे किंवा जोरात हसतो आहे आणि अचानक पिंगू लागलेला आहे, असं जर एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं तर तिच्यामध्ये हा नार्कोलेप्सी असण्याची शक्यता खूप अधिक आहे। त्याचबरोबर माणसं रडता रडता अशी अचानक झोपी जाऊ शकतात आणि ह्या त्रासाचं प्रमाण खूप कमी असलं तरी देखील या त्रासाचं निदान होणं खूप आवश्यक आहे, कारण अशी व्यक्ती कोणतीही कृती करताना झोपू शकते आणि ती झोपते त्यावेळी ती जे काही कृती करते तिचं भान तिला राहत नाही आणि त्यामुळे अशी व्यक्ती समजा ड्रायव्हिंग करत असेल तर ते अतिशय धोकादायक असू शकतं, ती एखाद्या मशीनजवळ काम करत असेल तर अपघात होण्याची शक्यता खूप अधिक असते आणि याचमुळे असं दिवस हा एखाद्या माणसाला अशी पटकन झोप लागत असेल, मग ती झोप 2 मिनिटापुरती का होईना, अशी जर झोप लागत असेल तर त्याची चेष्टा न करता त्याचं कारण नीट समजून घ्यायला हवं। नार्कोलेप्सीचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे रात्री पुरेशी झोप झालेली असली तरी देखील दिवसा अशी झोप लागू शकते, म्हणजे रात्री झोप झालेली नसेल तर झोपेचं कर्ज असतं आणि त्यामुळे दिवसा झोप लागणं, अशी पेंग येणं हे नैसर्गिक आहे। पण जर नार्कोलेप्सीचा त्रास असेल तर रात्री झोप लागली असली तरी देखील दिवसा असा त्रास होऊ शकतो। पण तरी देखील या माणसांमध्ये झोप आणि जागृतीचं जे एक चक्र असतं ते बिघडलेलं असतं आणि मेंदूच्या संशोधनात असं आढळतं आहे की मेंदूमध्ये एक केमिकल असतं, त्या केमिकलमुळे आपल्याला जागृती येत असते, परंतु त्या केमिकल तयार करणाऱ्याच पेशी जर कमी झाल्या, ज्या ऑटोइम्युन डिसीजमुळे होऊ शकतात, तर त्यामुळे ते केमिकल कमी होतं आणि त्यामुळेच हे झोप आणि जागृतीचं चक्र बदलतं आणि जागं असताना देखील अशी पटकन झोप लागते आणि ही झोप ही मुख्यतः स्वप्नावस्थेचीच झोप असते।
आणि त्यामुळे स्लीप स्टडीमध्ये देखील अशा पद्धतीचा त्रास आहे का हेही लक्षात येतं. सामान्यतः निरोगी माणसाला झोप लागते त्यावेळी सुरुवातीला स्वप्नविरहित झोप लागत असते, ज्यावेळी डोळ्याच्या बुबुळ्यांची हालचाल होत नसते. साधारण अर्धा पाऊण तास गेल्यानंतर स्वप्नांची झोप सुरू होते आणि त्यावेळी डोळ्याच्या बुबुळ्यांची हालचाल वेगानं सुरू होते. मात्र असा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला रात्री झोपल्यानंतर देखील स्वप्नांची झोप प्रथम सुरू होते आणि त्यामुळे स्लीप स्टडीमध्ये देखील जर झोपेतली ही जी काही चक्र आहेत, स्वप्नाची झोप आणि स्वप्नविरहित झोप, ही चक्र बदललेली असतील तरी देखील ते नार्कोलेप्सीचं एक लक्षण असू शकतं. काही जणांना झोप लागता लागता काही दृश्य दिसत असतात, ती स्वप्न नसतात, त्याला हिप्नोगॉगिक स्टेट असं म्हणतात. म्हणजे ही अर्धवट निद्रा अशी असते आणि त्या निद्रावस्थेमध्ये काही दृश्य दिसत असतात. ध्यान करायला बसलेले असताना देखील ज्यावेळी झोप लागते त्यावेळी देखील अशी काही दृश्य दिसू शकतात, मात्र ही स्वप्न नसतात, ही झोप लागण्याच्या पूर्वीची स्थिती असते. कारण त्यावेळी बुबुळांची हालचाल फार वेगानं होत नाही, त्याचप्रमाणे मेंदूमधल्या ज्या काही वेव्ज स्वप्नावस्थेमध्ये असतात तशा त्या या अवस्थेमध्ये नसतात. त्यामुळे झोप लागताना काही दृश्य दिसणं, काही इमेजेस दिसणं हे नैसर्गिक आहे, परंतु अशावेळी जाग आल्यानंतर भीती वाटणं मात्र अनैसर्गिक आहे, किंवा शरीराची हालचाल करता न येणं हे नैसर्गिक आहे. असं जर असेल तर नार्कोलेप्सी आहे की काय याची तपासणी करून घ्यायला हवी आणि तणाव व्यवस्थापन, जीवनशैलीमध्ये काही बदल, रोज दिवसा थोडा वेळ झोप घेणं अशा पद्धतीचे उपाय केले तर अचानक झोप लागणं आणि त्यामुळे अपघात होणं ही शक्यता हळूहळू टाळता येऊ शकते. दिवसा झोप लागणं हे बऱ्याचदा माणसं चेष्टेवारी नेत असतात, एकमेकांची चेष्टा करत असतात. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की ही चेष्टेवारी नेण्याची गोष्ट नसून गांभीर्याने पाहण्याची गोष्ट आहे. अनेकदा एखाद्या गोष्टीतलं गांभीर्य माहीत नसल्यामुळे आपण ती गोष्ट चेष्टेवारी नेतो. तसंच नार्कोलेप्सी या झोपेच्या आजाराविषयी आहे. झोपेचा आणखीन एक त्रास म्हणजे स्वप्नावस्था असताना होणाऱ्या काही विकृती, त्याविषयीची माहिती आपण पुढील ऑडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.